जळगाव जिल्ह्यात मडके कारागीर व्यावसायिकांना करोनाचा फटका बसलेला आहे गेल्या वर्षाच्या तुलनेत यंदा एकदम कमी सध्या उन्हाचा तडाखा वाढतोय त्यामुळे फ्रीजपेक्षा मातीच्या मडक्यातील थंडगार पाण्याला अनेक जण पसंती देत आहेत पोपटी बनवण्यासाठी मडके हे प्रथम जिन्नस आहे त्यामुळे सध्या मातीच्या मडक्यांना खूप मागणी आहे परिणामी मडके बनवणारे कारागीर विक्रेते आणि व्यावसायिकांना कोरोनाचाही फटका बसत आहे गेल्या वर्षी कोरोना संसर्गजन्य आजारानं व्यवसायात फटका बसला होता गेल्या वर्षी लॉकडाऊनमुळे व्यवसाय पूर्णपणे ठप्प झाला होता यंदा दिलासादायक स्थिती आहे पण सध्या कोरोना संसर्गजन्य आजाराचे रुग्णात वाढ झाली असल्यानं व्यवसायात अडचण येत असल्याचं व्यावसायिक सांगत आहेत पोत आणि किमतीची असलेली मडकी बाजारात उपलब्ध आहेत मोठ्या लहान आकारात आकारामध्ये मडकं आहे त्याबरोबरच नळाचा कॉकी लावलेला आहे झाकण असलेली विविध रंगांनी नक्षीकाम केलेली मडकी देखील उपलब्ध आहेत त्यांच्या किमती आकार आणि त्यावरील नक्षीकामावर ठरत आहेत खालून गोल असलेल्या मडक्यांसाठी स्टँडची गरज असते हे स्टँड देखील सध्या सत्तर ते ऐंशी रुपयात विक्रेत्यांकडे उपलब्ध असल्याची माहिती मिळत आहे ब्युरो रिपोर्ट एस मराठी